आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. शंकराजी महाराज, किती भी तोल सावरावा विचार केला तरी ताबा सुटतेच. मग असा ताबा सुटायला नको ना. महाराजांचे भक्त हो ना आपण. पण रात्री अपरात्री असं कुत्रा रडल्यावाली कोणी पाळणा गाते का? अंगावर तो सहारा चाला ना माया. भयानक होत ते समजा. अहो पण सासूबाईंले समजून घ्यायला नको का? हो पण अशी पद्धत राहते का? पाळणा गाते आम्हाला वाटत नाही का आम्हाला लेकरू व्हावं म्हणून? अगरवालाकडनं शुभ बातमी आली आणि तुले खिजवायची संधीच मिळाली ना तिले. महाराज लई वाईट वागून राहिली जी मान, तिची तू वृत्तीच राहते ना सामोरच्याले पार ठेचून मारायची. अहो शांत भार का, आता आपल्या लग्नाला इतली वर्ष झाली पण माई कोस तर काही उचवलीच नाही ना. आता त्याचाच तर असून राहिला ना त्यांले. अहो कमी मायाच आहे, माईच कूस उचवत नाही ना. मी असं बाबदार आहे ना बाप्पा? असं कोण सांगितलं का कमी तुयात आहे? मायात कमी राहू शकत नाही का? कसं बोलून राहिलं? खरं आहे तेच बोलून राहिलो. मूल झालं नाही तर माणसाला बी बोलायला पाहिजे ना. बाईने लेकरू झालं नाही तर बाईले निपुत्रिक बोलते, मग माणसाला काय बोलायला पाहिजे का नाही? नवरा बायको दोघांचं बी मूल राहतेत का नाही ते? मग बाईलेच दोष काहून? अहो पण आजवरत जे चालत आलं ते असं, जो कोणी बी येते बाईवर तर निपुत्रिकेचा डाग लावून जाते, माणसाला कोणीच काही बोलत नाही. मायेचं हे वागणं लय वाईट आहे. अगरवालाच्या घरात काही कमी जास्त झालं आणि उद्या चालून कावेरी वहिनीचे काही होणार नाही ना. काही होणार नाही मी सांगन ना महाराजांले. कमाई काही पुण्यही असं ना तर ती कावेरी वहिनीले आणि तिच्या होणाऱ्या बाळाले द्या. सुखरूप भाजन मला येऊ त्याची. कण गण गण हात भोवते, कण गण गण हात भोवते, कण गण गण हात भोवते, कण गण गण हात भोवते. पप्पा दोन कळशा भेटल्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, पाणी तसं बी कमी. ह्या दिवसात पार तळायला जात ना पाणी. पप्पा बसून काऊन राहिला तुम्ही? काम करा ना पटापट, नंतर भाकरी आणतो तुमच्यासाठी. हा बाप्पा पायले काय दगड बांधले का तुमच्या? लगेच कामं पडली आहेत ना? हा काम करायला भेटतो का मी? मग कायले बसून राहिले? काय झालं ते सांगान का मले? कसं आहे टोबा, रोजंदारी भेटायला पाहिजे का नाही? दिवसभराचं कामाची मजूर भेटली नाही तर घरात चूल कशी भेटल? बाप्पा देवा धर्माच्या कामात कायले अडंगा घालता? जमलं तेव्हा दिले ना पैसे. महाराजांचं काम आहे ना, मदत करायची मदत करा. नाही जमत जाणार. थांबा ना. भाऊ असं काउंट करून राहिले? माझ्यासाठी बांधतो का? काय झालं विठोबाजी, काम थांबवलं का? समजायला पैसा लागतो ना, आता का करावं म्या. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, शुभम भवतु. विठोबा तू हा देव ज्या मंदिरात राहते ती जागा साफ करायला पाहिजे का नाही? थोडस प्रयत्न करून राहिलो ना जी महाराज, पण ते कामगार संकल्प कोणी केला? म्याजी मग तो पूर्ण करण्याचा ध्यास असायला पाहिजे का नाही? आदिलशाही निजामशाही मोगलांच्या जबड्यात सापडलेल्या मराठी रयतेले सोडवण्यासाठी, हिंदवी साम्राज्याचं मंदिर उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रणांगणात उतरले का नाही? वैजी संकल्प केला आणि तो सिद्धीच नेला. वैजी मग तो आदर्श डोळ्यासमोर ठेवणं लेकरा, जीवाचं रान करण्याची शक्ती असन तर संकल्प करा राजे. हो याच्या त्याच्या मेहरबानीवर तर कायले स्वप्नांची इमले बांधता. गण गण गणात भूते. लालाची नोकरी करते ना तू? मग इमान बाळगणार राजे. हो
सृष्टीले पर्जन्य भेटाव, पावसाचं पाणी भेटाव म्हणून नदी नाले तलाव तापतेत न उन्हात, पाण्याची वाफ होते ना, एक दाना जमिनीत पेरला तर हजारो दाणे देते का नाही? कसा आहे ना राजेओ, जेव्हा स्वतःचा घाम गाळान रक्त आठवान तेव्हा संकल्प सिद्धीचा आनंद भेटत। गण गण गणात भूते आता मी ऐकलाच कर तुझी गण गण गणात भूते। तुम्हाला शोभन असं वागा पतंगराव, वारं जोरात सुटलं म्हणून उडा नको। औजी ना भाऊजी, का म्हणता का म्हणता काय का म्हणता, नुसतं म्हणतच राहान का काहीतरी करान। मर्जी तुमची पतंगराव। पुण्यांदा आम्हाली अशी गर्मी दावायची नाही। मी का म्हणतो नंतरच म्हणा। वाघाच्या जबड्यात हात घालून सण्यानी दात मोजतो आम्ही, आणि तुम्ही आम्हाला पाठ दाखवून राहिले। कुणाशी कसं बोलायचं याचा भान आहे की नाही तुम्हाला? तुम्हाला वचन दिलं म्हणून आलो ना आम्ही। अजून पद्मावती बाईसाहेब सावकाराला काही बोलत नाही, सावकारासारख्या प्रतिष्ठित माणसाला अशी वागणूक कायले देता? गरजवंताले सहन करावं लागते ना, अन्न प्रतिष्ठा म्हणाल तर शेगावातल्या समद्या खबरा आहेत ना आमच्याजवळ। मी का म्हणतो भवानी शेठ अगरवालांशी तुमचा झगडा आहे, साठेंची सून जानकी। बस करा पतंगराव, आमच्यासारख्या श्रीमंताईले शोभून दिसते अशा गोष्टी? सावकारराव मी समजाईले टाचे खालत ठेवतो। भवानी राम आमचा दुश्मन, कारण टक्कर बराबरच्यात होते, आणि तुम्हाला समद्या खबर आहेत तर कायले आले पाया पडत शेगावात? तुम्ही सांगितलं तितका पैसा कबूल केला ना तुम्हाला?